म्हणजे एका बांबूचा अर्थ कारण तुम्हाला सांगतो, एक बांबूचं रोप तुम्ही लावलं तर त्यापासून 5-4 ते 200 काठ्या तयार होतात. जेवढं तुम्ही त्याला पाणी द्याल, जेवढं तुम्ही त्याचं खत व्यवस्थापन थोडस व्यवस्थित कराल, म्हणजे 200-200 काठ्याचे भेट आहेत माझ्याकडे. एक आपली 40 फुटाची काठी 50 रुपयाला जरी विकली तरी त्याच्या 10,000 काठ्या होतात. म्हणजे बांधाला लावलेल्या उत्पन्न माझ्या मेन उत्पन्नापेक्षा जास्त झालं म्हणून आता सगळ्याच रानातच बांबू लावून टाकले. हे बांबू लावल्यामुळं मला बांबूतला शाणा समजायला लागले. त्याचा परिणाम असा झाला की आता माझ्याकडे 10 लाख रोप मी वर्षाला तयार करतो, जवळपास 1 कोटीचे रोपच एक बांबूची विकायला. म्हणजे बांबून मला काय काय दिलंय, नाहीतर इतर काय मी करत होतो मलाच लागत होता. आता बांबू मला पैसे द्यायला. परंतु मित्रांनो, आपल्या भरपूर पडीक जमिनी आहेत, भरपूर बांध आपले तसेच पडलेले आहेत. मधी तुम्ही काही कडे न बांबू लाव. आणि बांबूचा अर्थकारण एवढं चांगलं आहे. आता आपण बघतो की प्रत्येक शेतकरी, किती बी बारका शेतकरी असू द्या, त्याचे भरपूर रान असे पटक आहेत. आणि भारतामध्ये एवढी प्रचंड डिमांड आहे, 160 जाती आहेत बांबूच्या. एकदा रोप लावलं की 60 वर्षाचा कार्यक्रम आपला बंद आहे. म्हणजे मी माझ्या 54 एकर जंगलामध्ये एक सुद्धा मजूर आहे, एकच आहे, ती फक्त वाल बदलते ड्रिपचे. बाकी 30 मजूर नुसते आज रोपच तयार करायलेले. एवढे मला तेलंगणा सरकार, कर्नाटक सरकार आणि आता महाराष्ट्रातले बांबूच्या रोपांची एवढी डिमांड वाढली की मी आता 10-10 लाख रोप वर्षाला तयार करत आहे. माझी शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की तुमच्या पडक्याच्या जमिनी, तुमचे बांध, तुमचं तुम्हाला जिथं दिसल तिथं, म्हणजे जिथं दुसरं काय करता येत ना तिथं बांबू तरी लावा. त्याचे पैसे खूप छान होते. मी तुम्हाला ही खात्री दाखवतो, तुमचे पडकं बांधाचं उत्पन्न त्या मेन पिकापेक्षा छान होईल. तर आपण बांबू शेतीचा निर्धार करू. एवढं बोलून मी माझं भाषण. यानंतर माननीय श्री रत्नाकर माणिकराव देशमुख पार्टी तालुका अर्धापूर जिल्हा